नमस्कार। आज आपण या ठिकाणी एक विशेष मुलाखत घेतो। या मुलाखतीचा उद्देश एक आहे की आज पत्रकार दिन आहे। पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण एका विशेष पत्रकाराची मुलाखत घेतो की जी मुलाखत आपल्याला खऱ्या अर्थाने एक प्रेरणा देणारी असणार आहे। हे जे पत्रकार आपल्यासोबत बसलेले, त्यांचं एक वैशिष्ट्य असेल ते ग्रामीण भागामधले आहेत। कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी निर्माण केलेलं जे गाव आहे विवेकानंद नगर नावाचं, त्या विवेकानंद नगरामध्ये दैनिक सकाळसारख्या पेपरला ते वार्ताहर म्हणून काम करतात आणि यासोबतच हिवराश्रम अपडेट या चे सुद्धा संपादक म्हणून ते काम करतात। आणि याशिवाय त्यांची नवीन जे उपक्रम आहेत त्याची सुद्धा माहिती या निमित्ताने आपण घेतोय। पत्रकार दिन साजरा करताना एका पत्रकाराची मुलाखत घेण्याचा उद्देश जर कोणता असेल तर तो असा आहे की वर्षभरामध्ये पत्रकार इतर लोकांना समोर आणण्याचा पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात आणि या प्रयत्नामध्ये अनेकदा असं वाटतं की पत्रकार स्वतः मागे असतात की काय, कारण अनेक वेळा इतरांना प्रसिद्धीमध्ये आणताना आपलं व्यक्तिमत्व लोकांसमोर अनेकदा येत नाही आणि तीच गोष्ट लक्षात घेऊन या निमित्तानं आज आपण खास पत्रकाराची मुलाखत घेतोय। पत्रकार दिनाच्या निमित्तानं आज आपल्याला लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत, पत्रकार बंधू जे आहेत, ते आहेत संतोषजी थोराटे सर। संतोषजीचा परिचय सांगायचा म्हटलं तर ग्रामीण भागातून ते आहेत। याशिवाय एक अभ्यासपूर्ण पत्रकारिता कशी करावी, उपेक्षित वर्गांसाठी पत्रकारिता कशी करावी आणि त्यामधून मिळणारा आनंद कसा असतो यासारख्या अनेक गोष्टीवर आपण प्रकाश टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। नमस्कार सर। नमस्कार सर। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता तुम्ही करताय, तर प्रश्न पहिला असा आहे की ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करताना किंवा करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण कशी झाली? खूप छान प्रश्न आहे सर। खरं तर ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या असतात, अनेक अडचणी असतात आणि पत्रकार हा पडद्यामागे, आपण बोलल्याप्रमाणे तो पडद्याच्या मागे राहून समाजातील ज्या काही समस्या आहे, अडचणी आहे, त्याला वाचा फोडण्याचं, त्याला व्यक्त करण्याचं प्रभावी मानते। ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या असतात, अनेक अडचणी असतात, नागरिकांना शेतीसंदर्भात काही अडचणी असतात, तर हे एक मुक्त व्यासपीठ आहे, एक हक्काचं व्यासपीठ आहे ज्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार लोकांच्या समस्यांना एक व्यासपीठ देण्याचं काम करतो। आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्यासाठी ही अत्यंत आनंददायी गोष्ट आहे की मी ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आणि जेव्हा जेव्हा काही कुठे मला समस्या दिसते, अडचण दिसते आणि मला असं वाटतं की हे मोटिवेशनल आहे, हे समाजापर्यंत गेलं पाहिजे, तर या अनुषंगानं मी प्रामुख्यानं माझा फोकस त्याच गोष्टीवर असतो की समाजात जे काही इन्स्पायरिंग मला कुठे वाटेल, कुठे समस्या असेल, कोणाची अडचण असेल, त्याला आपण व्यक्त केल्यानंतर ते प्रशासकीय पातळीवरून त्याला हालचाल मिळून ते मार्गी लागेल, या अनुषंगानं मी सदैव पत्रकारितेतून म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही ज्या समस्या त्या समस्या लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करताय आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करताय। या अनुषंगाने माझा दुसरा प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करताना तुम्हाला पत्रकार म्हणून काही समस्या आल्यात का सुरुवातीला? तसं तर फार नाही आल्या, परंतु जेव्हा आपण फ्रेश असतो किंवा एक उदयोन्मुख असतो तर होऊ शकते की आपण आपला अनुभव नसतो पाठीशी, परंतु माझं सुदैव असं की महाविद्यालयीन काळामध्ये मी प्रामुख्याने अनेक दैनिकांचं वाचन करायचो, साहित्याचा थोडाफार अभ्यास होता आणि एक वैचारिक किंवा बौद्धिक वाचनाने एक बैठक बसली होती। कोणत्याही गोष्टीकडे पाहताना एक सकारात्मक किंवा एक अभ्यासपूर्ण आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याचा मला फायदा बातमी करताना असा झाला की एखादी गोष्ट मी एखादी समस्या पाहतो, एखादी गोष्ट पाहतो तर त्याचं विश्लेषणात्मक वृत्तांकन करताना मला अतिशय फायदा होतो आणि तेच मला प्लस पॉईंट मिळाला। जरी मी उदयोन्मुख होतो प्रारंभिक काळामध्ये, परंतु महाविद्यालयीन काळातील ते वाचन मला आतासुद्धा क्षणोक्षणी पावलोपावली तेवढंच मार्गदर्शक ठरत आहे। पत्रकारिता ग्रामीण भागामध्ये करत असताना आपला जो स्पॅन आहे तो खूप छोटा आहे ग्रामीण भाग असल्यामुळे, तरी सुद्धा या ग्रामीण भागामधनं तुम्ही जे बातम्या शोधताय, तर बातम्या शोधताना तुम्ही कुठल्या अँगलनी किंवा कसं बातम्या शोधता ते आमच्या नवोदित पत्रकारांना सांगा। तर ग्रामीण भागात काम करताना मी प्रामुख्याने कृषी, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक समस्या या तीन गोष्टींना प्रामुख्याने फोकस करतो आणि त्यासोबत एखादं कोणी अचीवमेंट करत असेल, एखाद्या मला असं वाटलं की या व्यक्तीला आपण समाजापुढं आणल्यानंतर
त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल, अनेकांना एक ऊर्जा मिळेल, तर या गोष्टीसुद्धा मी पत्रकारितेत घेतो। आणि मध्यंतरी काही इथे कालवा फुटला होता आणि ते गेल्या 23 वर्षापासून ते प्रकरण होतं, तर तो कालवा फुटल्यानंतर शेतकऱ्याची झालेली हताहत किंवा त्याचं झालेलं नुकसान, तर हे कुठं भरून निघलं पाहिजे, त्यानंतर त्या घटनेवर मी किमान 6 बातम्या लिहिल्या आणि प्रशासकीय यंत्रणेला जागृत करण्याचं काम पत्रकार नेहमी करत असतो असं मला वाटतंय, आणि पत्रकारानं ते केलंच पाहिजे। त्यानंतर काही महिला उद्योजक असतील ग्रामीण भागामध्ये, तर त्यांना सुद्धा आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्या महिलापासून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळाली पाहिजे, हे सुद्धा मी सदैव याच्यावर माझा प्रकाश टाकतो। दैनिक सकाळचे तुम्ही वार्ताहर म्हणून विवेकानंद नगरमध्ये काम करताय, परंतु हे करत असताना त्याचसोबत तुम्ही पुढचं पाऊल म्हणजे युवराश्रम अपडेट, ते युवराश्रम अपडेटची कल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली आणि ती साकारताना कशा पद्धतीने तुम्ही ती साकारली तेही आमच्या श्रोत्यांना सांगा। खरं तर युवराश्रम अपडेट ही कल्पना मला अशी सुचली की आपण ग्रामीण भागात काम करतो आणि अनेक प्रतिभावंत लोक ग्रामीण भागात असतात, शहरी भागात सुद्धा असतात, आणि पत्रकारितेत आपण एक शब्दाची मर्यादा असते की तुम्ही 300 शब्दात किंवा 350 शब्दात वृत्तांकन करावं, आणि त्या कमी शब्दामध्ये एखाद्याचं व्यक्तिमत्व उलगडणं ही एक तारेवरची कसरत असते। परंतु आता इलेक्ट्रॉनिक मीडिया सध्या सोशल मीडियाच्या काळामध्ये अतिशय सक्रिय झाल्यामुळं याचा कुठेतरी आपण एक सकारात्मक त्याचा धागा पकडला पाहिजे आणि आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोण प्रत्येकाला एक हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्या हक्काच्या व्यासपीठावरून त्याला व्यक्त होता आलं पाहिजे। युवराश्रम अपडेटला तुम्ही काही दिवस पेपरसारखंही कंपोज केलं आणि माझ्या माहितीनुसार ते तुम्ही स्वतः त्याला डिझाईन वगैरे केलं, म्हणजे डिझाईन आणि संपादक या दोन्ही गोष्टी ग्रामीण भागामध्ये असताना तुम्हाला साधल्या कशा, ते आमच्या श्रोत्यांना सांगा। अच्छा, तर खरं तर माझ्यातला जो डिझायनर आहे तो जागृत झाला तो महाराष्ट्रींच्या सहवासामध्ये, परमपूजनीय स्वामी संतोषदास महाराष्ट्रींच्या डेफिनेट, म्हणजे महाराष्ट्र हे एक मोठं विद्यापीठच होतं की त्यांची ती गुणग्राहकता, एखाद्याला कौतुकानं त्याच्या पाठीवर दिलेली थाप, ती त्या व्यक्तीच्या सुप्त कलागुणांना जागरूक न कळत करायची। तर विवेकानंद आश्रमाच्या जनसंपर्क कार्यालयात काम करत असताना मी छोटं फार काम करायचो आणि महाराष्ट्री प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा एखादं छोटं मोठं डिझाईन नेलं तर महाराष्ट्री कौतुकानं ते पाठीवर थाप द्यायची, गुणग्राहकता करायची, नकळत ही कुठंतरी मला मोटिवेशनल होत गेलं। आपण महाराष्ट्रींच्या आनंदासाठी कुठंतरी अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे आणि मी सतत मग त्या सॉफ्टवेअरवर अभ्यास करत गेलो। नाविन्यपूर्ण संत कृपेमधनं, संत सहवासामधनं तुमचे ही कला जी आहे, ग्राफिक्स जी असेल, पत्रकारिता असेल, ही खऱ्या अर्थाने फुलली असं आपल्याला म्हणता येईल। या अनुषंगाने समोरचा असा प्रश्न आहे की तुमचा भविष्यामधला एक प्लॅन आहे पत्रकारितेच्या अँगलनी, एक मासिक तुम्ही आणू पाहताय, तर त्या मासिकाचं नेमकं नाव आणि कशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये ती कल्पना आली? तर मला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रोत्यांना सांगताना हा आनंद होतो, आपण छान प्रश्न विचारला। तर ग्रामीण भागामध्ये एक साप्ताहिक सुरू करण्याचा माझा मानस आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्याचं लोकार्पण सोहळासुद्धा आपण आदरणीय मानपाणी सर विवेकानंद आश्रमाचे काही पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय छोट्या खाणी स्वरूपात करणार आहोत, तर त्याचं नाव निर्भीड सारथी आहे। अच्छा, ही संकल्पना डोक्यामध्ये नेमकी कशी आली? तर निर्भीड सारथी, आपण छान प्रश्न विचारला की निर्भीड सारथी हे कृष्णाचं नाव आहे, ज्याचा सारथी हा निर्भीड असेल, विवेकशील असेल, त्याला कोणता निर्णय कधी घ्यायचा ही समय सूचकता असेल, आणि तो जर सारथी प्रत्येकाला लाभला तर त्याचं जीवन सफल सार्थकी लागतं। त्या अनुषंगानं भगवान श्रीकृष्णांची एक आयडियॉलॉजी ती डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा निर्भीड सारथी हे नाव माझ्या डोळ्यामध्ये सुचलं, आणि खरं तर निर्भीड सारथी येणाऱ्या काही दिवसामध्ये हे समाजाचं प्रतिनिधित्व करेल, त्यांच्या काही अडचणी असतील, समस्या असतील, नवयुवकांचे काही उदयोन्मुख नवयुवक काही रोजगाराच्या संधी इतरांना उपलब्ध करून देत असतील, तर त्यांना व्यक्त करण्याचं हे प्रभावी माध्यम राहील असं मला वाटतं।
पत्रकारिता करत असताना अनेक अनुभव आपल्या पाठीशी असतात किंवा अनेक अनुभव आपल्याला येत असतात, पण अशा तुमच्या एकंदरीत या प्रवासामध्ये अविस्मरणीय असलेला एखादा अनुभव आमच्या श्रोत्यासाठी सांगा. अच्छा, अतिशय छान प्रश्न आहे सर. मला आठवतं की आपल्या विवेकानंद आश्रमाचं जे अन्नपूर्णा विभाग आहे, तर महाराष्ट्रीच्या संकल्पनेतून ते मॉर्डन त्याला लुक आलं की आपण तिथं व्हेजिटेबल कटर मशीन आणली होती, त्यानंतर आधुनिक पद्धतीने ते पोळी तयार करण्याची मशीन आश्रमानं आणली होती. आणि ती बातमी जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आली तर मला टायटल सुचलं होतं विवेकानंद आश्रमाचा अन्नपूर्णा विभाग झाला हायटेक. तर ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मी दर्शनाला गेलो, त्यानंतर महाराष्ट्रींनी पाठीवर कौतुकानं थाप दिली. तर मी असं समजतो की माझ्या आयुष्यातलं पत्रकारिता क्षेत्रात ती माझ्या पाठीवर मिळालेली थाप अविस्मरणीय आहे, आणि ती थापच मला येणाऱ्या माझ्या करिअरमध्ये प्रेरणादायी ठरली. हा माझ्या आयुष्यातील अतिशय अविस्मरणीय असा क्षण आहे. आता या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न आहे की आपले जे नवोदित पत्रकार आहेत, तर नवोदित पत्रकारितेला पत्रकारांना तुम्ही नेमका या निमित्ताने कुठला उपदेश म्हटल्यापेक्षा कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन कराल? अच्छा सर, छान प्रश्न आहे. मी नवोदित पत्रकारांना हा सांगू सल्ला देऊ शकतो या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून की पत्रकारिता आता दिवसेंदिवस त्याचं व्याप्ती वाढत चालली आहे आणि अनेक विषय घेऊन आपण छान पत्रकारिता करू शकतो, परंतु ह्या आधुनिक जे साधन सामुग्री आहे ती आपल्याला या पत्रकारितेत अत्यंत मोलाची ठरू शकते. जसं की तुम्हाला आता युनिकोड आलं आहे की तुम्हाला युनिकोडच्या माध्यमातून काही क्षणार्धात तुमच्या बातम्या तुम्हाला कंपोज करता येतात, त्यासाठी अनेक ॲपसुद्धा आले आहेत. त्यासोबत जर तुम्हाला मराठी टायपिंग येत असेल, कॉम्प्युटरचं चांगलं नॉलेज असेल, तर मला असं वाटतं की या आधुनिक उपकरणाच्या माध्यमातून आपण आपली पत्रकारिता अधिक समृद्ध करू शकतो. आणि पत्रकाराने नियमितपणे एक विशिष्ट अभ्यास त्याच्या डोळ्यापुढं असावा, एखादा विषय आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर त्याची विश्लेषणात्मक पद्धतीने मांडणी करण्यासाठी आपल्याला त्या विषयाचा चांगल्या प्रकारे ज्ञान आवश्यक आहे. तर मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की ग्रामीण भागात कुणाला पत्रकारिता करायची असेल आणि आपली छाप वेगळी छाप निर्माण करायची असेल, तर निश्चित आपण अभ्यास पूर्ण पत्रकारिता करा. आणि पत्रकारिता परो धर्म असं म्हटल्या जाते, हा एक धर्म आहे, हे समाजाचं ऋण फेडण्याचं एक माध्यम आहे की आपण आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजाचं एक ऋण फेडू शकतो, त्यांच्या समस्या मांडून त्यांचं काही गाऱ्हाणे असतील हे सर्व आपण आपल्या लेखणीद्वारे मांडून त्यांना एक न्याय देऊ शकतो. तर हे एक यात सुद्धा करिअरच्या वाटा आहेत, परंतु त्या वाटा जेव्हा आपण त्या वाटेनं जातो निश्चित आपल्याला त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या ठिकाणी आदरणीय संतोषजी थोराटे सरांनी आपल्याला पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकारिता करताना अभ्यासपूर्ण पत्रकारिता आणि यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग पत्रकारितेमध्ये करणं कसं आवश्यक आहे हे सांगितलं, त्यांच्या पत्रकारितेमधला जो अनुभव आहे तो अनुभव या ठिकाणी शेअर केला. या निमित्तानं सरांचे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.